राजर्षी शाहू महाराजांचा 100वा स्मृतिदिन निमित्त संपूर्ण राज्यात सकाळी 10 वाजता 100 सेकंदाची स्तब्ध राहून आदरांजली वाहण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर वाशिम शहरातील सर्व शाहू विचारांच्या नागरिकांनी एकत्र येत स्थानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात 100 सेकंद स्तब्ध उभे राहून आदरांजली वाहण्यात आली आहे. यावेळी वाशिम शहरातील फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे नागरिक उपस्थित होते. शहरामध्ये आज रोजी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त आज या ठिकाणी वाशिम शहरामधील नागरिक एकत्र झाले आणि त्यांना आदरांजली वाहण्याकरता या ठिकाणी गावामधील प्रतिष्ठित मंडळी जमा झाली. त्याचबरोबर राजर्षी शाहू महाराजांनी जीवनभर बहुजन समाजाला न्याय आणि हक्क मिळवून देण्याकरता काम केलं. सर्वप्रथम बहुजन समाजामधला जो फार मोठा वर्ग, जो 85% वर्ग आहे, त्यांना त्यांनी रिझर्वेशनची 1902 त्यांना नोकरीमध्ये रिझर्वेशनची सोय करून दिली. त्यांनी ज्यावेळेस रिझर्वेशनची सोय करून दिली त्यावेळेस त्यांच्याबरोबर त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये जे ब्राह्मणवादी वर्गाचे जे लोक होते त्यांनी शाहू महाराजांना असं सांगितलं की शाहू महाराज यांना जर आपण रिझर्वेशन दिलं तर हे आपलं उद्या काही ऐकणार नाहीत, म्हणजे वेगळ्या पद्धतीनं वागतील आणि आपल्यालाच हे धडका मारायचं काम करतील. परंतु शाहू महाराजांनी त्यांना समजावून सांगण्याकरता एक फार मोठ्या पठारावर एक मोठं चण्याचं टोपलं घेतलं आणि त्या चण्याच्या टोपल्यामध्ये चणे चणे भरून टोपल्यामध्ये चणे टाकले आणि त्यावर 10 ते 15 घोडे ताकदवार आणि 85 ते 100 घोडे अशक्त घोडे सोडले. तर या 15 घोड्यांनी 85% घोड्यांना त्या चण्याच्या टोपल्यामधला एकही चणा खाऊ दिला नाही. म्हणून महाराज त्यांना म्हणतात की यांच्याकरता चण्याचं टोपलं वेगळं ठेवल्याशिवाय यांना त्यांचे अधिकार मिळणार नाहीत. ही गोष्ट त्यांनी शाहू महाराजांनी त्यांना समजावून सांगितली त्यावेळेस त्यांच्या लाजेनं, त्या ब्राह्मणवादी लोकांच्या लाजेनं मानाखाली गेल्या. दुसरं काम, छत्रपती शाहू महाराजांना जे देशामध्ये अस्पृश्यता होती ते अस्पृश्यता नष्ट करण्याकरता शाहू महाराजांनी त्यावेळेस कायदा केला आणि एक कांबळे नावाच्या माणसाला एक चहाचे हॉटेल काढून दिली आणि आपण स्वतः बग्गीमध्ये बसून त्या चहा कांबळेच्या हॉटेलवर चहा पिण्याकरता जात होते आणि जो कोणी अस्पृश्यता पाळेल त्या माणसाला त्या काळामध्ये शाहू महाराज 1 रुपयाचा दंड करत होते. म्हणजे हा सामाजिक परिवर्तनाचा महाराजा आज त्यांच्या स्मृतिपित्यर्थ सर्व भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये त्यांचे स्मृतिपित्यर्थ एकत्र होत आहेत आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.